हु वॉज द फर्स्ट वन ज्याने तुला जज केलं होतं? जसं तू आज एक जजचा रोल प्ले करतोयस, तरी मला वाटतं आयुष्यात पण कोणीतरी असे आपल्याला बघणार आहे की जे आपल्याला सांगतात की हे तुझं बरोबर नाही आहे, मग ते आपण क्रिटिसिझम पण त्या हिशोबाने घेतो, तर असं कोणी आठवत आहे का अंकुशदा? पहिल्यापासून मला असं वाटतं की आईने खूप सांभाळलं. अच्छा. खूप समजावून. आणि सगळ्यात मला लक्षात राहिलेली गोष्ट काय, आजपर्यंत मी कुठल्याही प्रकारे शिवी दिलेली नाहीये. सगळ्यात मोठं कारण म्हणजे आई आहे, जे जिने मला शिकवलं. म्हणजे एकदा मी एका लहान असताना दारू प्यालेल्या माणसाला मुलं म्हणतात म्हणून मी पण बेवड्या बेवड्या असं चिडवत होतो, त्याच्यानं तिने मला मारलं होतं. आणि हा अपशब्द आहे, हा वाईट शब्द आहे, कोणाला ह्या शब्दाने अशा पद्धतीने कधीच बोलायचं नाही. ते आजपर्यंत अजूनही माझ्या म्हणजे मी एकही चित्रपटात अशी शिवी दिली नाही, एकाही नाटकात शिवी दिली नाही. माझ्याकडे चालून आलेलं पहिलं व्यावसायिक नाटक जे आलं होतं माझ्याकडे करायला, त्याच्यामध्ये शिवी होती म्हणून मी ती सोडलं नाटक. काय बोलतो? हा, महेश मांजरेकरची फिल्म करतो, त्याच्यात लालबागपुरममध्ये देखील शिव्या होत्या. या ह्याच्यावर मी त्यांना रिक्वेस्ट केली की मी नाही करू शकणार, मला माहिती आहे तुम्ही मला काढा, कारण ह्याच्यात शिव्या आहेत आणि ह्या देणं गरजेचं आहे, कारण लालबागपुरममधली गोष्ट आहे. ते म्हणाले तू नको देऊ शिवी, मी सांभाळून घेतो. इवन दुनियादारीमध्ये देखील ना शिव्या आहेत, पण त्या शिव्यांना एक वेगळा शब्द दिला आहे आणि हेल शिव्यांचा दिला आहे. हे संजय जाधवने माझ्याकडनं करून घेतलं. जसं की एक्झाम्पल दे ना आम्हाला, म्हणजे चुकून याची शिवी तोंड कधी नाही दिली. तुम्ही फिल्म बघा, तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामध्ये मी बोललोय, म्हणजे जितेंद्र जोशीला मी मारताना मी बोललोय. सो हे क्रेडिट मला आईला द्यायचं की जिने मला जज करण्यापेक्षा मला असं वाटतं की शिकवलं, सांभाळलं.